कथेचं नाव तिचं आहे हो पण, लेखिका प्रणिता आंबरे। माला, ए माला, माला आज तांदळाची पेज दे आणि सोबत जरा गुळ घालून केलेली गव्हाची लापशी दे, तोंड कडू पल्ले नुसतं। हो करते, आधी एवढं हे दूध घेता का जरा, पुन्हा गार होईल मग साई येईल। फील चेअरवर अंग सोडून बसलेल्या आपांच्या तोंडाशी माहिनी रुमालात गुंडाळलेला गरम दुधाचा पिला धरला। गेली कित्येक वर्ष आपा माईंकडून आपलं म्हातारपण आणि बालपण अगदी हक्कान आणि हट्टानं साजरं करून घेत होते। एक मुलगा एक मुलगी असा चौकोनी संसार सावरत माईंनी आपांची मास्तरकी आणि पुरुषी अहंकाराला अगदी मनापासून जपलं। तसं पाहिलं तर माईंशिवाय आपांच्या संसाराला आणि जगण्याला काहीच अर्थ नव्हता। सुनबाय, शालो तिच्या मुलाच्या लग्नासाठी सवासनं जेवू घाला येणार आहे। ओट्यापाशी भांडी घासणाऱ्या सुनीताला त्यांनी जरा बेचकत सांगितलं। अहो माई येऊ द्या की मग, अहो वंसांच्या घरचं पहिलं लग्न आहे। मी तर म्हणते वसने धावपळ करण्यापेक्षा आयतं सवासनं जेवायच्या वेळी यावं। अहो मी करेल की सगळं, अहो त्यांची तिथली फरफट काय कमी आहे का? डोळ्यातलं पाणी हलकंच टिपत माईंनी सुनीताची पाठ हलकीच थोपटली। माईंची ती निशब्द था सुनीताच्या पोटात कालवा कालव करून गेली। सुनीता आणि विलास ही दोघही दिवसभर नोकरीवर जायचे, छोटसच पण आपलं घर त्यांनी जसं जपलं तसं माणसंही जपली आणि सोडली। आपांच्या हेकट आणि थकलेल्या स्वभावामुळं बरेच नातेवाईक तटस्थपणे वागत होते, पण माई आणि मुलांच्याकडे पाहून आपांच्या वागण्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत। सुनीता सून असली तरी आपांनी कधीच त्यांची कामं तिला सांगितली नव्हती। नातवंडामध्ये ते कधी फारसे रमले नाहीत, पण सगळ्यांनी दिवसभरात किमान एकदा तरी त्यांच्या दृष्टीस पडावं असं त्यांना वाटायचं। गेल्या 3-4 वर्षापासून दोन्ही नातवंड शिक्षणासाठी पुण्यात होती। रविवारी सकाळी फोनची घंटी वाजली। हो हो, अरे विलासा तेवढी जिलेबी आणशील का रे बुधाकडून? बाकी सगळी तयारी झाली? हो रे पातळ आणलेत, फक्त काही गजरा आणशील का आठवणीनं? माईंनी लेखाला फोनवर आदेशित केलं। असं संभाषण त्यांच्या वाट्याला फारसं कधी आलंच नाही। तृप्तीची ढेकर देत सगळ्या जणी वाण घेऊन आपापल्या घरी गेल्या। 2-3 दिवसांनी शालू माहेर पण उपभोगून पुण्याला रवाना झाली होती। सुनीता सकाळचा स्वयंपाक नाश्ता बनवून कामावर गेली होती। सकाळची वेळ होती, माईंना चांगलीच कणकणी भरली होती। त्यांनी याबाबत कुणाला काही सांगितलं नव्हतं। आपांना भांडं पाहिजे होतं, फार गाहीवर आले होते ते। त्यांचा त्यांच्या नैसर्गिक क्रियावर अजिबात ताबा नव्हता। गेल्या कित्येक वर्षांपासून माई त्यांना बाळाचं करावं तसं सगळं आपांचं करत होत्या। त्या दोघांमध्ये जणू अलिखित करारच झाला होता। आपाने आदेश करायचं आणि माईने ते पाळायचं। माईंना अंतरुणातून उठवतही नव्हतं, तरी देखील कस बस अंग उडत माई आपांजवळ पोहोचल्या। माईंचा उतरलेला चेहरा सगळं सांगत होता, पण आपांनी त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं होतं। सकाळचा सगळा दिनक्रम उरकल्यावर माईने आपांना जेवण गोळ्या औषध देऊन त्यांच्या आवडत्या जागी बसवलं होतं। तसं पाहिलं तर वयाच्या 85व्या वर्षी देखील घराचा आणि टीव्हीचा रिमोट पहिल्यापासून आपांच्या हातीच होता। सायंकाळी साधारण कार्यालय सुटण्याची वेळ होती। आपा बैठकीत व्हील चेअरवर पेपर वाचत बसले होते। शालू, हे शालू, माले, अगं शालू गेली तरी घर रिकाम लागायला गेलं, तिनंच नाव तोंडात बसलं 2 दिवसापासून। ए माले, माले अगं कुठं गेली? अगं कितीदा सांगितलं एका हाकेत ऐकत जा, अगं मेली का कुठं? आपणी थोडा श्वास घेतला, आतून काहीच आवाज येईना ते पाहून पुन्हा बेंबीच्या देठापासून ओरडले। अगं कान फुटले का तुझं? अगं सारं सरण मसनात गेलं तरी शिस्त लागली नाही या बाईला? माले,
हातातल्या पेपरचा चोळामोळा करून मांडीवर आपटता पाणी त्याचा तुकडा फाडायला सुरुवात केली. पार्किन्समुळे ती होणारे हाताची हालचाल अजून वाढत होती, तशीच असंबंध बडबड देखील वाढत होती. सुनीतानं वरण्यात पाऊल टाकलं, तशी आपांच्या तोंडची माईने दिलेली सनसनी शिवे तिच्या कानावर पडली. तिच्या 22 वर्षातील संसारातला हा दुसरा प्रसंग पुढं काय वाढून ठेवलंय याची पूर्ती कल्पना तिला आली होती. हातातली पिशवी टेबलावर ठेवत तिनं पहिली माईंची खोली गाठली. माई दुपारच्या झोपणाऱ्यापैकी नव्हत्याच कधी, काहीतरी गडबड आहे असं सुनीताला वाटलं. माई पलंगावर शांत पडलेल्या होत्या, तापानं अंग त्यांचं फणफणत होत. तिनं काहीनं विलासला फोन करून बोलावून घेतलं. आप्पांना संध्याकाळी आलं लिंबू घालून लागतो तसा गुळाचा कोरा करून चहा दिला. कुठं गेली माला माले, केव्हाचा आवाज देतोय तिला, मेले बिली नाही ना? बेफिकिरीनं शब्दांची आणि शिव्यांची उधळण करीत आप्पा सुनीतावर डाफरत होते. हे देखील बहुतेक पहिल्यांदाच असावं. अहो आप्पा, माईना ताप आलाय, निखाऱ्यासारखं अंग फणफणतंय तिचं. आजच्या दिवस माझ्या हातून घ्या चहा आप्पा. सुनीतानं सगळी हिंमत एकवटून आपणा सांगण्याचा प्रयत्न केला. आपाने मोठ्या मुश्किलीनं आणि ना खुशीनं बहुतेक पहिल्यांदा सुनीचाचा चहा पिला. विलास डॉक्टरांना घेऊनच घरी आला. माईला निश्चित पडलेलं पाहून विलाच्या काळजात सरखण कळ उठली. एखाद्या शाळकरी मुलीसारखी आपांच्या मागं पुढं दिमतीला सतत नाचणारी माई आज शांत कशी, जसं समजायला लागलं तसं पाहत आले सगळे. माई कधी स्वतःसाठी झालीच नाही, तिचं आयुष्य ती फक्त आणि फक्त अहंकारी नवऱ्यासाठी जगत आली. स्वतःचा स्वाभिमान, इच्छा, अपेक्षा यांना तिनं कधी केव्हाच तिलांजली वाहिली होती. माईंना डॉक्टरांनी तपासल्याबरोबर दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला दिला. आपांच्या कानी हे शब्द पडताच त्यांनी आकाण तांडव करायला सुरुवात केली. अरे 4 मिठाच्या पट्या ठेव तिच्या कपाळावर, तासाभरात ठणठणीत होईल. अहो आप्पा, माईना ताप नाही तर त्यांची ऑक्सिजन लेवल देखील 75 दाखवत आहे. अहो आपल्याला घाई करायला हवे. डॉक्टर दीक्षितनं सांगितल्यावर आप्पा जरा शांत झाले. दीक्षित हा आपांचा खास विद्यार्थी होता. ठीक आहे, घेऊन जा, पण उद्या सकाळच्या तिला परत इथं आणून सोड. एक दिवस करेल तिच्याशिवाय मॅनेज. माईंना दवाखान्यात आज 3रा दिवस होता. आपांना माईंची इतकी सवय झाली होती की सकाळी ती माईला हाक मारत आणि सुनीता आली की तिच्याकडून भांडं ठेवून घ्यायला संकोच करत. विलासनं एक दिवस प्रयत्न केला, पण त्या दिवशी दिवसभर अन्न पाण्या वाचून राहिला. आपांना डायपर लावलं तर ते फाडून काढून टाकत. शेवटी सुनीतानंच त्यांचं मातृत्व स्वीकारलं. माईंची COVID-19 ही टेस्ट पॉझिटिव्ह आली होती, घरातल्या इतरांची निगेटिव्ह. शालू घरी येऊन गेल्यामुळे तिची टेस्ट करण्यात आली होती तर ती देखील पॉझिटिव्ह होती. विलासवर आणि सुनीतावर जबाबदारी आणि दुःख एकाच वेळी कोसळलं. माईंना भेटण्यासाठी कुणालाही परवानगी नव्हती. माईचं मन आणि शरीर दोन्ही खचलं होतं. डॉक्टर माईंसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत, पण माईंची ग्लानी काही कमी न झाल्यानं संवादच घडत नव्हता. सुनीता आणि विलास मात्र मनातून पुरते खचले होते. त्यांनी माईंना राबताना, कष्ट करताना, इतरांचा हट पुरवताना पाहिलं होतं, पण माईंना जगताना कुणीच पाहिलं नव्हतं. मनात कुठंतरी ती सल राहूनच गेली. दोघांच्याही मनात विचार येऊन गेला, हे भगवंता माईंना जगू दे थोडस, फार नसलं तरी हरकत नाही, पण तिचा मोकळा श्वास तिला मिळायला हवाय. तिची हाऊस मोज थोडी तरी पूर्ण करता यायला हवे. तिनं हट्टानं आणि हक्कानं जगावं, किमान थोडं तरी दिवस तिच्या आपांपासून सुटका व्हावी. बाप असलं तरी डोक्याला ताप होता तो. विलास, माईना शेवटचं डोळं भरून पाहून घे आणि जमलं तर त्यांच्याशी बोल. व्हेंटिलेटर लागलं ना तर कदाचित ती संधी तुला नाही मिळणार. जा, डॉक्टर दीक्षितनं विलासला सांगितलं. विलासाने सुनीताच्या पायातलं त्राणच केलं. घसा कोरडा पडला. कुठं धावू, कुठं जाऊ, कुणाला सांगू, काय करू?
काही दैवी चमत्कार व्हावा, हवं तर माझं श्वास कमी व्हावं, पण माई बरी होऊन पुन्हा घरी यावी देवाचा धावा करत सैर भैर मनानं दोघ दवाखान्यात पोहोचले. माई काचीच्या पलीकडे दिसत होती, तिचं डोळं उघडं होत आणि ओठांची बारीक हालचाल चालली होती. काय सांगत असावी ती, आपांची काळजी घे, मला वाचव, तिची एखादी इच्छा की या नरक यातनामधून सुटका की आणखी काही. तिच्या मनात काय चाललं असेल आता, ज्याला जन्म दिला त्याची काळजी की ज्याची जन्मोजन्मीचा सोबत होती का त्याची काळजी. दोघांच्या मनात प्रश्न, चिंता, दुःख आणि अजून काय काय, सगळ्यांनी थैमान घातलेलं. माई नंतर आता पुढं काय, आपांचं काय, आपांचं कसं, त्यांना कसं समजावावं. डोळ्याचे धार थांबता थांबत नव्हती आणि अचानक समोरचा स्क्रीन कोरा झाला, आवाज शांत झाला, हालचाल बंद झाली, डोळ्या धकत विश्व संपलं, श्वास थांबला, सगळंच अचानक आणि अनपेक्षित. तेवढ्यात आपांजवळ बसलेल्या शेजारच्या मुलाचा फोन आला. हे विलासदादा, विलासदादा, अरे अरे आप्पा आपल्याला सोडून गेले रे, आप्पा सोडून गेले आपल्याला, सोडून गेले.